नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी सुगरणमध्ये आज आपण झटपट टोमॅटो मसाला डोसा बनवतो आहे तर यासाठी कुठलीही पूर्वतयारी आपल्याला करावी लागत नाही अगदी झटपट हा डोसा बनल्या जातो तर या वाटीत मी एक मोठ्या आकाराचा लाल टोमॅटो कापून मिक्सरच्या भांड्यात घातला आहे एक छोटा चमचा कश्मीरी मी लाल मिरची पावडर घालूया यामुळं डोशाला रंग छान येतो तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या दोन हिरव्या मिरच्या घालूया यामध्ये आता वाटण्याकरता थोडं पाणी घालून एकदम बारीक आपण्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्ये छोटीशी टोमॅटोची फोड आहे ती मी काढून घेते तर आपल्याला डोशाकरता ही टोमॅटोची पेस्ट एकदम बारीक वाटून घ्यायची आहे यामध्ये बिलकुल टोमॅटोचे तुकडे राहता कामा नये छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ पण घालूया पाव छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा चाट मसाला घालूया यामुळं डोसा आपला चटपटीत बनतो एक छोटी वाटी रवा एक छोटी वाटी तांदळाचं पीठ साधारणतः दोन दोन चमचे आहेत हे आणि एक छोटा चमचा गव्हाचं पीठ घालूया यामध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर त्याआधी मी एक छोटा कांदा बारीक कापून यामध्ये घातला आहे कांद्यामुळं आपला डोसा खूप खायला अप्रतिम लागतो तर आपलं हे डोशाचं बॅटर खूप घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अंदाज घेत घेत गे थोडं थोडं पाणी घालूया आणि व्यवस्थित याला फेटून घेऊया म्हणजे यामध्ये पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत तर भरपूर मी पाणी घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा आपण ज्या जितकं हे बॅटर पातळ बनवूया तेवढा आपला डोसा जाळीदार आणि क्रिस्पी बनतो आता एक दहा मिनटाकरता आपण याला झाकून ठेवतोय तर दहा मिनिट झालेले आहेत तर पहा बाऊलमध्ये पाणी पाणी असं वरती आले आणि सर्व मिश्रण घट्ट असं तळाला बसलेलं आहे तर पुन्हा याला आपण खालीवर करून एक सारखं बनवून आहे आता इकडे मी गॅसवर नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतला आहे ब्रशनी थोडं तेल लावूया गॅस मी मिडियम केला आहे आणि अशा प्रकारे बॅटर आपल्याला पळीनं पॅनवर सोडायचं आहे खूप घट्ट पण बॅटर नको आहे आणि पातळ पातळ असं सोडायचं आहे खालच्या बाजूने एक मिनिट आपण डोसा चांगला भाजूया तर एक मिनिटानंतर पहा वरच्या बाजूने डोसा चांगला कोरडा झाला चा आहे ब्रशनी थोडंसं तेल लावूया एक दीड मिनिटात आपल्या डोश्याच्या कडा पॅनपासून अशा सुटायला लागलेल्या आहेत आता आपण याला काढून घेतो आहे तर पहा किती छान असा क्रिस्पी झाला आहे दाखवते तुम्हाला आणि रंग पण किती अप्रतिम आलेला आहे तर तुम्हाला हा टोमॅटो मसाला डोसा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर पण करा आणखीन एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते तर मी पॅन गरम करून घेतला आहे ब्रशनी तेल लावल्यावर गॅस मिडियम करायचा आणि अशा प्रकारे पळीनं आपल्याला बॅटर सोडायचा आहे आणि छान लाल रंगावर हलकासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला भाजून पण घ्यायचं आहे तर पाहिलं तुम्ही हे डोसे बनवायला किती सोपे आहेत आणि हे डोसे तुम्ही असे पण खाऊ शकता कारण आपला हा मसाला डोसा आहे तर पहा झटपट नाश्त्याकरता तुम्ही हा टेस्टी टोमॅटो मसाला डोसा बनू शकता तर गरमागरम मसाला डोसा यासोबत हिरवी चटणी मी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मराठी सुगरणला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद